आपलं मागे एकदा बोलणं झालेलं म्हणजे फार पूर्वी की तू म्हणाला होता की देवानंदची एक खासियत आहे की नवीन माणूस असेल कोणी तो अशा पद्धतीने भेटणार की जणू काय आपली जुनी ओळख आहे. खरं तुझा अनुभव त्या बाबतीतला? मला एक वेगळाच त्यांचा अनुभव, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा कंगोरा अनुभवायला मिळाला. प्राईम मिनिस्टरचं शूटिंग जवळजवळ संपलं होतं, ते मला वाटतं तिकडे भुजला वगैरे सगळं झालं होतं आणि मला वाटतं पॅच वर्क काहीतरी बाकी होतं त्या चित्रपटात. आणि एक दिवस एकदम सकाळी यांचा फोन आला देवसाहेबांचा आणि त्या दिवशी लकीली माझं काही नव्हतं शूटिंग. आणि सकाळी आलं आणि त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की यार मिलिंद क्या कर रहे हो, तो एक ये है तुम्हारा एक थोडा बाकी था काम और मैं नेरल में यहाँ शूट कर रहा हूँ, आप आओगे क्या? अच्छा मतलब आप आओगे क्या मतलब दुसरा कुछ नहीं कर रहे तो मतलब मैं आता हूँ. आणि मग मी माझं सगळं पटापट आवरलं आणि नेरळच्या जवळ गेलो, नेरळ कर्जत रोडवर माथेरानच्या जरा अलीकडे. सगळं मला दुरूनच दिसलं, सगळ्या गाड्या व्हॅन बिन्स लागले, म्हटलं इकडे आपलं आहे शूटिंग. आणि मग गेल्यावर देवसाहेब बसले होते बाहेर मॉनिटरवर आणि याच्यासमोर चेअर्स टाकून त्याचे सगळे लोक आणि मी आलो अरे आओ अजे आजे मला एकदम त्यांनी मिटी मारली आणि नंतर मला म्हणाले की अरे एक या सामने जो पहाडी आहे ना उसके पीछे छोटा सा जो आपको एक हिलॉक जैसा दिख रहा है एक टेकडी होती वहाँ अपने को कुछ शॉट लेना है तो तुम तो जानकार हो इस इलाके के तो चलो जर अगर आ सकते हो तो साथ में जाएंगे. म्हटलं चलिए आणि आम्ही दोघेच चढायला लागलो तिकडे. आणि काय झालं की ते एकदम उन्हाळ्याचे दिवस होते आणि कडाक्याचीही गरमी होती आणि ही साईड जी आहे माथेरानची तिकडे खाली बऱ्यापैकी गरम होतं, खूपच जास्ती गरम होतं. म्हणजे मलाही ट्रेकर असूनसुद्धा मला ते चढताना मला त्रास व्हायला लागला, म्हणजे मला जाणवायला लागलं की एवढं सोपं नाही आहे ते चढणं. आणि देवसाहेब मला पकडूनच चढत होते, माझ्या बरोबर चढत होते. आम्ही दोघे वर गेल्यावर मला असं जाणवलं मला घामाच्या धारा लागल्या, त्यांना तर धाप पण लागली होती आणि घाम पण आला होता आणि मला असं एक सेकंद जाणवलं की त्यांचा तोल बॅलन्स गेला आहे. माझा असं शोल्डर पकडला आणि मला वाटलं अरे काही झालं तरी खूप त्यांचं वय होतं तेव्हा. तर मी म्हटलं देवसाहेब जस्ट वेट हिअर आय कॉल फॉर समथिंग चेअर किंवा काहीतरी असं मागवतो तुम्हाला बसायला. आणि माझ्या एकदम डोक्यात आलं, माझा एक पंखा आठवला, मी त्याच्या जस्ट आधी एक शूटिंग स्वित्झर्लंडला करून आलो होतो कुठलं तरी आणि तिकडे मी एक पंखा बॅटरी ऑपरेटेड घेतला होता आणि तो माझ्या एकदम त्याचं माझ्या लक्षात आलं की हा आपल्याकडे आहे. तर मी वरून ओरडून एकतर या प्रॉडक्शनच्या लोकांना सांगितलं की जल्दी चेअर्स वगैरे लेके ना देवसाहेबकडे भेटणार आणि माझ्या बॉयला पण मी सांगितलं वरून की अरे तो पंखा आहे ना तो घेऊन या. तो उघडला पण नव्हता, त्याची बॅटरी वगैरे पण बरोबर होती पण त्याला सांगितलं दोन्ही घेऊन येवर. आणि ती चेअर आली, देवसाहेब बसले त्याच्यावर आणि त्रास होत होता. बाय दॅट टाईम माझा माणूस पण आला वर, मग तो मी पंखा लावला आणि लकीली तर सगळं चालू झाला आणि चांगला पॉवरफुल पंखा होतो. तुम्ही असा देव माझ्याकडे तर फोटोसुद्धा आहे असं देवसाहेबांनी असं तर लाल रंगाचा छोटासा पंखाचा बोल धरला हा असं करत ते क्या सुकून आहे कितना सुकून मिल रहा है. आणि तेव्हा मला ते म्हणाले की मिलिंद जिंदगी में सब कुछ आपके पास है लेकिन वक्त पे अगर आपको जो चाहिए वो चीज नहीं है तो आपके जैसा अनफॉर्च्युनेट कोई नहीं. और आज वो जो मुझे चाहिए था वो तुमने मुझे दिया ऐन वक्त पे, भगवान तुम्हारा भला करे. म्हटले एक सुंदर त्यांनी सांगितलं की फॅक्ट सांगितले आणि ते एक सगळं माझ्या पुस्तकात ते चंद्रे भटकंती हा किस्सा लिहिलेला. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.